नमस्कार मित्रांनो, नोकरी इनसाइडर यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2020 तसेच सर्व स्पर्धा परीक्षेसाठी जो आवश्यक आहे तो विषय आहे म्हणजे बुद्धिमत्ता, तो म्हणजे आहे रिजनिंग हा विषय आहे। तर या विषयावर आपण काही प्रश्न उत्तरे घेणार आहोत आणि हे जे प्रश्न उत्तर असणार आहेत ते असणार आहेत वय वारीवरती प्रश्न आपल्याला विचारले आहेत आणि हे जे प्रश्न आहेत 2016 2017 आणि 2018 या अशा तीनही वर्षी पोलीस भरतीसाठी विचारण्यात आली होती। तर त्याच जुन्या प्रश्नपत्रिकेतील हे प्रश्न आहेत जे की तुम्हाला पूर्णपणे त्याचं सोल्यूशन मिळणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, पहिला प्रश्न आहे, सुबोधा अमोघ पेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे आणि 10 वर्षानंतरचे त्याचे एकूण वय 40 वर्ष असणार आहे, तर सुबोधचे आजचे वय किती आहे? तर पहा, गणितामध्ये आपल्याला दिलं आहे सुबोध हा अमोद पेक्षा किती 10 वर्षांनी मोठा आहे, तर 10 वर्षानंतर त्याचे वय हे 40 असणार आहे। किती? 10 वर्षानंतर सुबोधचे वय हे 40 असणार आहे। तर सुबोधचं आजचं वय आपल्याला विचारलं आहे। तर पहा, सुबोध आपण आधी त्यांचे वय लिहून घेऊया। सुबोध बरोबर यस आपण हा अंक मानून चलूया आणि अमोघला अमोघ बरोबर ये या पद्धतीने आपण मानून चलूया। नाव घेण्यापेक्षा आपण एक एक जर अक्षर त्यांच्या जागी जर घेतलं तर सोपं जाईल। तर पहा, ये म्हणजे अमोघ पेक्षा कितीने मोठा आहे, ये अधिक 10 बरोबर यस, तर यस म्हणजे आहे सुबोध येतो। तर पहा, ए बरोबर यस वजा 10 हे आपल्याला मिळणार आहे। त्याचप्रमाणे यस म्हणजे सुबोध वजा 10 अधिक यस बरोबर सुबोध अधिक 20 बरोबर किती आहे, 10 वर्षानंतरचं वय किती आहे त्याचं, 40 हे त्याचं वय आहे। तर पहा, आता हे आपल्याला सोडून घ्यायचं आहे। तर 2 यस आलेले आहेत, 2 यस म्हणजेच 2 यस वजा 10 अधिक 20 बरोबर किती आलेलं आहे, बरोबर आहे 40 म्हणजे त्याचं ते नंतरचं वय आहे। तर पहा काय करून घ्यायचं आहे आपल्याला, 2 यस बरोबर आपल्याला 30 हे उत्तर मिळालं आहे। तर यस बरोबर 30/2 म्हणजेच किती, 15। तर किती यस बरोबर म्हणजेच सुबोध बरोबर किती आलं, 15। तर आजचं सुबोधचं वय किती आहे, पर्याय क्रमांक 1 15 वर्ष हे सुबोधचं आजचं वय असणार आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे, त्यांच्या वयांची बेरीज ही 27 वर्ष आहे, तर राकेशचं वय विचारलं आहे। तर पहा, राकेशचे वय सानियापेक्षा किती 5 वर्षांनी जास्त कमी आहे आणि वयांची त्यांच्या बेरीज आहे 27, तर राकेशचे वय आपल्याला विचारलं आहे। चला आपण सानियाचं वय बरोबर एक्स मानू आणि राकेशचं वय किती वर्षांनी कमी आहे त्याच्यापेक्षा, 5 वर्षांनी, म्हणजे राकेशचं वय बरोबर एक्स वजा 5 एवढं येणार आहे। आणि यांच्या वयांची बेरीज बरोबर किती आहे, वयांची बेरीज आहे 27 एवढी आपल्याला दिलेली आहे। तर पहा, एक्स अधिक एक्स वजा 5 बरोबर आहे 27, म्हणजेच एक्स अधिक एक्स बरोबर 2 एक्स बरोबर 27 अधिक 5, हे जे 5 आहेत आपण उजव्या साईडला लिहिल्यानंतर ते बेरजेत 5 होणार आहेत। तर पहा, 2 एक्स बरोबर 32 आलेला आहे, तर एक्स बरोबर 32/2 म्हणजेच किती, 16 म्हणजेच 16 हे इथपर्यंत आपल्याला मिळालं आहे, पण किती, 5 वर्षांनी कमी आहे हे गणितामध्ये आपल्याला दिलं आहे। तर पहा, सानियाचं वय हे किती मिळालं आपल्याला, 16 वर्ष एवढं मिळालं आहे। तर आपल्याला काढायचं आहे राकेशचं वय, तर राकेशचे वय हे सानियापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे, कमी आहे म्हणजे 16 वजा 5 बरोबर 11 वर्ष हे जे आहे हे राकेशचं वय निघणार आहे। पर्याय क्रमांक किती, पर्याय क्रमांक 2 11 वर्ष हे योग्य उत्तर आलेलं आहे, पर्याय क्रमांक 2। यानंतरचा प्रश्न आहे, 3 बहिणींच्या वयांची सरासरी 20 वर्ष असून त्यांची वये अनुक्रमे 2 जसे 3 जसे 5 आहे, तर सर्वात लहान बहिणीचे 5 वर्षानंतरचे वय किती असणार आहे हे आपल्याला विचारलं आहे। तर सर्वप्रथम आपण घेऊया 3 बहिणींच्या वयांची सरासरी किती आहे, 20 वर्ष एवढी दिली आहे, म्हणजे 3 बहिणींच्या वयांची जी बेरीज आहे ती किती असणार आहे, 20 × 3 बरोबर 60 वर्ष त्यांच्या तिन्हींच्या वयांची बेरीज असणार आहे। आणि त्यांच्या वयाचं त्यांचं वय अनुक्रमाने पहा दिलेलं आहे, किती आहे, 2 जसे 3 जसे
5 हे त्यांचं वयाचं प्रमाण दिलं आहे। तर पहा काय होणार आहे, आपण सोडून घेऊया। 2x अधिक 3x अधिक 5x बरोबर किती आहे, वयांची बेरीज आहे 60। 2 आणि 3 5, 5 आणि 5 10, म्हणजे 10x बरोबर 60 हे आपल्याला मिळालं आहे। तर x बरोबर 60 भागिले 10 म्हणजे 6, x बरोबर किती आपल्याला 6 एवढं मिळालं आहे। तर पहा सर्वात लहान जी बहीण आहे ती आहे किती, 2x ही सर्वात लहान बहीण आहे। तर पहा सर्वात लहान बहीण म्हणजे किती आहे, 2x बरोबर पहा 2 × 6 म्हणजे किती, 12 आहे। आलेला आहे x म्हणजे आपण 6 घेतलं, तर लहान बहिणीचं वय किती आलं, 12 वर्ष हे लहान बहिणीचं वय आलं आहे। पण सर्वात लहान बहिणीचं वय 5 वर्षानंतरचं वय विचारलं आहे त्यांनी, हे झालं 12 वर्ष तिचं सध्याचं वय, इथून पुढे तिला 5 वर्षाचं वय विचारलं आहे, म्हणजे 5 वर्ष आपल्याला ऍड करावं लागतील, 12 अधिक 5 बरोबर किती, 17 वर्ष हे तिचं 5 वर्षानंतर वय असणार आहे। पर्याय क्रमांक किती आहे, पर्याय क्रमांक 4, 17 वर्ष योग्य उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 4, अ चे आजचे वय हे ब च्या वयाच्या दुप्पट आहे। पहा अ चे वय हे ब च्या दुप्पट आहे, तर दोघांच्या आजच्या वयाची बेरीज 48 वर्ष असल्यास अ चे 5 वर्षानंतरचे वय किती असणार आहे। तर पहा यामध्ये काय आहे, अ चे वय किती आहे, ब च्या दुप्पट आहे, म्हणजे पहा अ चे वय ब च्या दुप्पट आहे। तर एक्स ब बरोबर आहे एक्स आणि अ बरोबर येईल किती, 5 ने दुप्पट आहे म्हणजे 2x हे त्याच्या दुप्पट आहे। म्हणून पहा काय आला आहे, एक्स अधिक 2x बरोबर आलेला आहे 48 एवढं आपलं येणार आहे। तर 2 × 1 = 3 म्हणजे 3x बरोबर आलेला आहे 48। तर पहा x बरोबर 48/3 बरोबर किती, 16, 3 × 3 = 3, 16 = 48 म्हणजे x बरोबर आपल्याला मिळालं आहे 16। x बरोबर मिळालं किती, 16। तर अ चे वय किती आहे, 2 × 16 बरोबर किती आहे, 32। आणि 5 वर्षानंतरचं त्याचं वय विचारलं आहे, म्हणजे 32 मध्ये आपल्याला 5 ऍड करावे लागतील आणि उत्तर आपलं येईल 37। त्यामुळे पर्याय क्रमांक पहा 37 वर्ष, पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आलेलं आहे। प्रश्न क्रमांक 5वा आहे, वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 9 पट आहे आणि 15 वर्षानंतर ते मुलाच्या वयाच्या 3 पट असेल, तर आजचे वडिलांचे वय किती आहे। पहा या गणितामध्ये वडिलांचे वय हे मुलाच्या 9 पट आहे आणि 15 वर्षानंतर ते मुलाच्या वयाच्या 3 पट असणार आहे, तर वडिलांचं आजचं वय विचारलं आहे। तर पहा मुलाचं वय आपल्याला माहित नाही, तर मुलाचे वय आपण हे x मानून घेऊया आणि 9 पट आहे म्हणजे नंतर वडिलांचे वय, वडिलांचे वय हे आहे ते 9x एवढे होणार आहे। आता पहा किती, 15 वर्षानंतर मुलाचं, 15 वर्षानंतर काय असणार आहे, 9x + 15 बरोबर 3x + 15, 3 पट असणार आहे म्हणजे 3x + 15 एवढा आला आहे। तर 9x + 15 बरोबर 3x + 15 = 45 एवढं आलं आहे। तर पहा एक्स एक्स आपण 9 9 सगळे सोबत घेऊया, तर 9x + 3x = 45 - 15, मधून 9 मधून 3 गेले खाली उरले 6x = 30 एवढा आला आहे। तर पहा एक्स बरोबर 30/6 म्हणजे एक्स बरोबर आपल्याला 5 हे उत्तर मिळालं आहे। 6 × 6 = 6, 5 = 30 म्हणजे एक्स बरोबर 5 एवढं मिळालं आहे। तर मुलाचं वय 5 वर्ष असणार आहे, लक्षात ठेवायचं आहे, मुलाचं वय बरोबर आहे 5 वर्ष आणि वडिलांचे हे जे आहे मुलाच्या 9 पट म्हणजे किती आहे, 9x म्हणजे 9 × 5 बरोबर किती आहे, वडिलांचं आहे 45 वर्ष वडिलांचं वय आहे। तर पहा मुलाचं वय किती आहे, मुलाचं 5 आणि त्याची 9 पट म्हणजे 5 × 9 पट आहे 45। तर वडिलांचं वय किती असणार आहे आजचं, 45 वर्ष। पर्याय क्रमांक किती, पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आलेलं आहे। तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा,
शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्सायडर या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राइब करा. मी तुमच्यासाठी असेच रोज रोज बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर काही गणित घेऊन येत राहील. भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.